जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढतोच आहे. मंगळवारी जिल्ह्यात 284 नवीन रुग्ण सापडलेत. कोरोना रुग्णसंख्येचे रोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत असताना ही रुग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात नक्की कशामुळे वाढते याविषयी सांगतायत इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय केसरे. पाहूयात. नमस्कार. आज जिल्ह्यामध्ये उच्चांकी कोविड रुग्णांची संख्या मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आज झालेले मृत्यूसुद्धा उच्चांकी आहेत. तर काय आहे याचं कारण? तर याचं कारण सरळ असंच आहे की गेल्या काही दिवसांमध्ये आपण सर्व जिल्हावासियांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलेलं नाही आहे, मास्कचा वापर केलेला नाही आहे. याचमुळे आज ही उच्चांकी संख्या कोविडच्या रुग्णांची आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या मृत्यूचं कारणसुद्धा आपल्याला सरळ सांगता येईल. आजकाल बरेच रुग्ण हे फार उशिरा दवाखान्यामध्ये दाखवायला येतात. कोविडच्या लक्षणामध्ये किरकोळ ताप असू शकतो, अंगदुखी असू शकते, डोकेदुखी असू शकते. तर ह्या लक्षणांना आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. अशी कोणतीही लक्षणं आढळली तरीसुद्धा कोविडची तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. आपणच नाही तर आपल्या सर्व कुटुंबियांची कोविडची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. कोविडच्या आजारामध्ये हॅपी हायपोक्झिया म्हणून एक प्रकार असतो. ती या प्रकारामध्ये काय होतं की ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी झालेली असते, तरी परंतु रुग्णांना हे समजत नाही. रुग्ण आपल्याला स्वतःला नॉर्मलच समजतो. तर असे हे रुग्ण जे असतात ते पुढे जाऊन गुंतागुंत वाढून अशा रुग्णांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तर आता ह्या नवीन लाटेमध्ये काही लक्षणं कोविडची नवीनसुद्धा आलेली आहेत. तर बऱ्याच वेळा ताप असत नाही, काही वेळा जुलाब होतात, काही वेळा उलट्या होतात, किंवा थोडंसं अस्वस्थ वाटणं, थोडीशी थंडी वाटणं. तर ह्या लक्षणांना कृपया करून कावीळ झाली, टायफॉइड झाला किंवा इतर काही प्रवास केला म्हणून त्रास झाला अशा अर्थाखाली दुर्लक्ष करू नका. ह्या सर्व लक्षणांना आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. अशी लक्षणं जर आढळली तर ताबडतोब कोविडची तपासणी करणं ही काळाची गरज आहे. कारण तुम्ही जर तपासणी केली नाहीत आणि हा आजार पुढच्या टप्प्यामध्ये गेला तर गुंतागुंत वाढते आणि मृत्यूची शक्यताही वाढते. त्यामुळे सर्व जनतेला माझी अतिशय नम्रतेची विनंती आहे की किरकोळ लक्षणं जरी वाटली तरी कृपया आपल्या कुटुंबियाची कोविडची तपासणी करून घ्या. आणि जेवढ्या लवकर निदान होईल, जेवढ्या लवकर उपचार चालू होतील, तेवढं पुढची गुंतागुंत आपल्याला टाळता येऊ शकते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.